दुसरा महत्त्वाचा प्रश्न मणिपूरचा आहे. भाजपच्या आमदारांनीच तिथल्या मुख्यमंत्र्यावर आणि देशाच्या गृहमंत्र्यावर आरोप लावलेला आहे. त्यांनी सांगितलं की सरकारच या पद्धतीचं एका जातीवर अन्याय करण्यासाठी, एका धर्मावर अन्याय करण्यासाठी या पद्धतीची ही कारवाई करते आहे, मणिपूर जळत आहे असं भाजपच्या मणिपूरच्या आमदारांनीच मीडियाला सांगितलं. तसं पत्र अमित शहांना दिलं, नरेंद्र मोदी त्यांनी त्याच्याही पलीकडे सांगितलं की जो व्हिडिओ व्हायरल झाला, अशा चार घटना या मणिपूरमध्ये झाल्यात, या सगळ्या माहिती आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, देशाच्या गृहमंत्र्याला आम्ही दिल्यात, पण ते त्याच्यावर लक्ष करायला तयार नाही. सांगायचं तात्पर्य असं की नरेंद्र मोदीचं सरकार देशाचे तुकडे करते आहे, महिलांचा अवमान करत आहे, आणि या जे परवा व्हिडिओ जो आपल्या समोर आला, त्या व्हिडिओमध्ये जी महिला तिच्यावर अत्याचार झाला, तिचे मिस्टर जे होते ते कारगिल युद्धाचे हिरो होते, ज्यांनी या देशाला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता कारगिलचं युद्ध जिंकलं, त्याच्यातले ते हिरो होते, आणि त्यांच्या भावना पण आपण ऐकल्यात की मी देशा भारत मातेला वाचवू शकलो, पण माझ्याच बायकोची इज्जत मी वाचवू शकलो नाही. या भावना कारगिलच्या युद्धामधला जो लढवय्या हिरो होता मणिपूरचा, त्यांनी व्यक्त केल्यात. पण नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी त्यांना याचं घेणे देणं नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.